नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर गोडे मटण हे टिपिकल पाठ्यभाऊ रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी 1 किलो मटण घेतलं आहे आणि आलं लसूण कुटून त्याचं मॅरिनेट केलं आहे. इथे कांदे बटाटे नेहमीचे घेतले आहेत. तर मी कुकरमध्ये करते. तर कुकरमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे. त्यामध्ये आपला खडा मसाला, लवंग, दालचिनी, मसाल्याची वेलची मसाला आणि हिंग ह्याची फोडणी दिली आहे. मग कांदे पाहू शकतात, मी कांद्याचे मोठे मोठे फोडी ठेवले आहेत. त्या मी आता इथे छान परतून घेणार. कांदा चांगला तेलामध्ये लाल सर होईपर्यंत आणि शिजेपर्यंत आपण करायचं आहे. त्याच्याने काय होईल, त्याचा रस चांगला येतो. हां, ही एकदम इम्पॉर्टंट टिप आहे. मग पाहू शकतात माझा कांदा छान आता शिजलेला दिसतोय मला. रंग पण त्याचा चांगला बदलला आहे. तर आता मी ह्यावेळी मटण मॅरिनेट केले ना ते घालते. मटण 1 किलो आहे आणि ते मी 1 तास मॅरिनेट करून ठेवलेलं. म्हणजे आलं लसूण दाखवलं ना, त्याच्यामध्ये मी कुटून घेतलं आहे आलं लसूण, मिक्सरमधून नाही. तर ते आलं लसूण आता मी आम्ही मटण आता मी परत चांगलं परतून घेणार. इकडे जरा जास्त वेळ घ्या. इकडे मटण छान तेलामध्ये मिक्स झालं पाहिजे. तो कांदा तेल सगळं एक जीव झालं पाहिजे. आणि आपण किती वेळ करायचं स्टर, ते आपलं मटणाचा तो रंग बदलेपर्यंत. हां, आता मला लालसर मटण दिसतंय ना, ते एकदम छान लाईट कलर होईपर्यंत ते मळायचं आहे. त्याच्या अगोदर काही मसाला नाही घालायचा का पाणी नाही घालायचं. हां, हे बघा, पाहू शकतात मटणाचा रंग कसा बदलला आहे. हां, आता आपण असे मसाले घालू शकतो. ही एवढी सोपी रेसिपी आहे ना, याच्यामध्ये काही वाटण नाही लागत, काही नाही. आता इकडे नेहमीचं माझं हळद, मिरच्याची भुकी, पाठेरबाबू सांबार मसाला आणि मीठ, हिंग मी फोडणीबरोबर घातलेलं आहे. मीठ मी रेसिपी इन्ग्रेडियंटमध्ये लिहिलेले आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन. आता परत आपण सगळं तो मसाला चांगला मटणाला लागेल असं करायचं आहे. कारण आपण एकदा कुकर बंद केला की तो उघडताना येत मध्येच. हां, म्हणून तो मसाला चांगला लागू दे त्याला मटणाला. आता काय करायचं आपल्याला, ती बटाटी आहेत ना, ती बटाटी घालते मी. बटाट्याची पण फोडी बघा, आम्ही मोठे मोठे म्हणजे एकाचे 2 पीसेस केले आहेत. कांदे पण असे मी एकाचे 4 पीसेस केले होते आणि बटाट्याचे पण मी अर्धे अर्धे ठेवले आहेत. मग इथे पाणी एकदम हे सांभाळून घाला, जास्त पाणी घालू नका, कारण ते सगळं पाणी होईल त्याचं. हां, म्हणजे वॉटर एकदम होईल. तर पाणी जपून घाला आणि जळलं पण नाही पाहिजे आपलं मटण, आहे की नाही. तर तेवढंच घाला पाणी, तुम्हाला ते मटण पाण्यामध्ये दिसते तेवढंच. बटाटीवरती तशीच राहू द्या, ती चांगली शिजणार कुकरमध्ये. ठीक आहे, आता इथे मी कुकर लावणार आणि 3 शिट्या होईपर्यंत हायवर ठेवायचं आणि नंतर मग 5 मिनटं सिमवर ठेवा आणि मग गॅस बंद करा. ठीक आहे, 3 शिट्या मग सिमवर 5 मिनटं आणि बंद. वा वा, पाहू शकतात आपलं मटण वगैरे छान तयार झालेलं आहे. आता मी ते एका चांगल्या एका सर्विंग ह्याच्यामध्ये काढून ठेवते भांड्यामध्ये. आणि इथे जरा तुमचं पाणी जास्त कमी झालं असेल त्याप्रमाणे करता येईल. जर एकदम पातळ झालं असेल तर एक बटाटा तुम्ही जर हे केला, मॅश केला, तर ते जाडं होईल. आणि जर सुकं झालं असेल तर पाणी घालून एक उकळ देऊ शकतात. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.